तर आपण बघितलं उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या या सभेत शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. त्याचबरोबर सावरकरांच्या मुद्द्यांवरून राहुल गांधींना देखील त्यांनी थेट इशारा दिला आहे. सावरकरांचा अपमान यापुढे आम्हाला सहन होणार नाही. सावरकरांनी देशासाठी अनेक कष्ट सहन केलेले आहेत, तुरुंगवास भोगलेला आहे, त्यामुळे सावरकरांचा अपमान, आम्ही सावरकरांचे भक्त आहोत त्यामुळे त्यांचा अपमान केलेला चालणार नाही. या देशातली लोकशाही आपल्याला वाचवायची आहे आणि ती वाचवण्यासाठी आपण एकत्र आलेला आहोत याचं भान बाळगा असं देखील उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना म्हटलेलं आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवर आत्ता उद्धव ठाकरे बोललेले आहेत. त्याचबरोबर सुहास कांदे यांना देखील त्यांनी टोला या सगळ्या भाषणादरम्यान लगावलेला आहे. आणि त्याचबरोबर काही वेळापूर्वीच म्हणजे उद्धव ठाकरेंचं हे भाषण झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सुद्धा आता प्रतिक्रिया येते. काय म्हणालेत बावनकुळे पाहूयात. संपूर्ण विकास केंद्र राज्य सरकारने केला आहे. आज बघा पालखी मार्गाचं काम चालू आहे, पुलाचं काम चालू आहे. या बारामती लोकसभेमध्ये असेल, पश्चिम महाराष्ट्रात, महाराष्ट्रामध्ये जे काही काम चालू आहे ते केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे काम चालू आहे. हे जे भूमिपूजन करायला निघाले ना साध्या नळ योजनेचे, हे नळ योजनेचे कामं सुद्धा केंद्र सरकारचे आहे, केंद्र सरकारच्या योजनेतले काम आहे. आणि त्यामुळं जे कामं चालू आहे ते केंद्र सरकारचे आहे, एकही काम राज्य महाविकास आघाडीचं नाही. त्यांचा एक शेवटचा प्रश्न की उद्धव ठाकरे असं म्हणतात की तुम्ही मोदींच्या नावावर मतं मागा, मी माझ्या वडिलांच्या नावावर मतं मागतो, मग बघू कोणाला. इंटरनॅशनल नेते झाले आहे, जनता ठरवेल ना. मोदीची बरोबरी करायला निघाले आहे, टाचणीवरही बरोबरी करू शकतात का? म्हणजे मोदीजींची टाचणीवरही बरोबरी उद्धव ठाकरे करू. आपल्यासोबत हर्षवर्धन पाटील देखील आहेत. बहुत तुमचं देखील त्यांनी नाव घेतलं आणि त्यांनी सांगितलं की हर्षवर्धन पाटील म्हणतात जेव्हापासून भाजपमध्ये आले तेव्हापासून शांत झोप लागते. तो विषय आता जुना झालेला आहे आणि मला असं वाटतं की आता विरोधकांना दुसरे कुठले विषय राहिलेले नाहीये. त्यामुळं आता लोकांचं मत काय आहे हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे आणि फडणवीस सरकार हे मजबूतीने त्या ठिकाणी काम करत आहे. आणि आता तर हे होते हर्षवर्धन पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे ज्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे हे इंटरनॅशनल पुढारी झालेला आहे, त्यामुळं आगामी काळात निवडणुका झाल्यानंतरच कळेल की नेमकं यश कुणाला मिळते. कॅमेरामन राजेश बिडकर सह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.